नमस्कार, अस्मिता विजन फास्ट न्यूज बुलेटिन साठी मी सुमित गाडेकर। दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठी समस्या, 12व्या ब्रिक्स शिखर परिषदेत मोदींनी पाकिस्तानला केलं टार्गेट। बिहार मंत्रिमंडळात नितीश कुमार यांचा स्वावर, गृह आणि सामान्य प्रशासन खाती आपल्याकडेच ठेवली, तर मागच्या सरकारमध्ये सुशील कुमार मोदी यांच्याकडे असलेल्या सर्व विभागांचा कारभार उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे सोपविला। 8व्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह लाखो शिवसैनिकांनी वाहिली श्रद्धांजली। 98 लाख ग्राहकांनी 7 महिन्यात दमडीही भरली नाही, वीज बिल थकबाकीचा आकडा 47,000 कोटींवर, वीज बिल भरावंच लागेल, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये परदेशी शक्ती खपवून घेणार नाही, गुपकार आघाडी काँग्रेसवर अमित शहा खवळले, तुम्ही आघाडी केलं तर चालतं, आम्ही केले तर तो देशद्रोह कसा, मेहबूबा मुफ्तींचा जोरदार पलटवार। मध्य प्रदेशात लव जिहाद विरोधात कायदा, 5 वर्षे शिक्षेची तरतूद, विवाह होणार रद्द। भाजप उन्मादी पक्ष, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांची पक्षाला सोडचिठ्ठी, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देणार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा। राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92.49%। दिवाळीत राज्यांमध्ये सोने चांदीची तब्बल 2,000 कोटींची झाली उलाढाल, मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांवर गर्दी, गुंतवणूकदारांची दिवाळी, भांडवली बाजाराचा निर्देशांक विक्रमी स्तरावर। यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज खाली, ध्वनी प्रदूषण झालं कमी, राज्य सरकारच्या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद। शाळांची स्वच्छता सुविधा उपलब्धांची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची, शिक्षण सचिवांची माहिती, मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं असणार बंधनकारक। 10वी आणि 12वी फेरपरीक्षेसाठी एका वर्गात फक्त 12 विद्यार्थी, 10 मिनिटांहून अधिक विलंब झाल्यास परीक्षा देता येणार नाही, विभागीय मंडळाची माहिती। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कलाशाखेतून झाले पदवीधर। कृषी कायदेविरोधात काँग्रेसच्या राज्यातून 60 लाख सह्यांचं निवेदन दिल्लीकडे रवाना, केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा संकल्प। दररोज 2,000 भाविकांना मिळणार पांडुरंगाचं मुखदर्शन। सामूहिक अत्याचारानंतर चिमुकुलीची अमानुष्य हत्या, अंधश्रद्धेचा कळस, चौघांना अटक, अपत्य होत नसल्यानं अघोरी कृत्य करण्यात आलं, उत्तर प्रदेशमध्ये घडली ही घटना। विषप्राशन केल्यानं पत्नीचा मृत्यू, तर पतीची फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या, जळगावमध्ये धक्कादायक घटना। अकोलकोट तालुक्यात हन्नूर गावात 3,16,000ची झाली घरफोडी। शिक्षकांची मोफत कोरोना टेस्ट, 23 नोव्हेंबरपूर्वी शाळांना मिळणार महापालिकेकडून ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर। आणि भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका संकटात, दक्षिण ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रकोप, खेळाडूंना न्यू साऊथ वेल्सला हलवण्याची घोषणा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या अस्मिता विजन न्यूज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।